wear your jacket. Bola, jacket. Now you should wear. Bola, no, we are shooting, so it's continuity. Oh, God bless you. असं तुम्हाला म्हणाला गॉड ब्लेस यू. मला एक वेगळी इमेज तयार करायची आहे. मला अजिबात इमेज ब्रेक करायची नाही आहे, कारण ती इमेज सुद्धा तयार करताना खूप मेहनत माझी एकट्याची नाही, बऱ्याच लोकांची लागली आहे. आणि त्या इमेजला सुद्धा लोकांनी खूप छान एक्सेप्ट केलंय. माहित नाही आता तू ऑब्व्हियसली किसिंग सीन दिसला, किसिंग सीन बघितली की तू बोल्ड किंवा तर त्या स्क्रिप्टची किती जाणार अंदर जाणार क्यों किसीने बुलाया क्या? नहीं वो मैं एक्टर हूँ ना, मेरे को जाके जरा फोटो. ऐसा नहीं आने का, निकलो निकलो, ऐसा कोई बुलाएगा तो आने का, ऐसा नहीं आने का, चलो उधर उधर खड़े रहो. नमस्कार, मी आरती बोराडे हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. लग्न म्हटलं की वर आणि वधूची सगळ्यात पहिले पत्रिका पाहिली जाते. या पत्रिकेतल्या 36 गुणपैकी किती गुण जळत आहेत हे पाहिलं जातं, आणि याच गुणांवरती त्यांचं लग्न होणार की नाही हे देखील आजकाल ठरवलं जातं. पण काही जण असे आहेत जे याला अपवाद आहेत, ते या गोष्टींवरती विश्वासच ठेवत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का, या 36 गुण जुळण्याच्या संकल्पनेवर आधारित 36 गुण हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणि त्याच निमित्तानं आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. संतोष आणि पूर्वा, तुमचं हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच, खूप खूप आभार. आम्ही चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, पोस्टर पाहिला, टीजर पाहिलं, म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता तर वाढवणार आहेच. चित्रपट म्हणजे ट्रेलर मध्ये पाहिलं की छान अशी कथा पाहायला मिळते की लग्न झालेल्या जोडप्याचं काय होतं, नंतर सुरुवातीचा काळ कसा असतो. तर एकंदरीत चित्रपटाविषयी आम्हाला तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच, जसं तू आता म्हणालीस त्याप्रमाणे खरंच त्यावर सिनेमा आहे. 36 गुण म्हटलं की सिनेमा हा लग्न संस्थेवर भाष्य करणारा किंवा त्याच्याबद्दल काहीतरी असेल, डेफिनेटली तेच आहे. किंवा नवरा बायकोच्या रिलेशनवर हा सिनेमा आहे. पण जरी एक असं वाटलं मग हे आधी पण असं येऊन गेलेत, दिसतील येऊन गेले असतील, गेलेत. पण तोच विषय एका नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जो आत्ता आहे. आत्ताच्या काळात जी स्थिती आहे किंवा विचार पद्धती आहे त्या मुलांची मुलींची, की एकमेकाला एक्सेप्ट करताना नेमकं काय करायला हवं. 36 गुण जुळवायचे. 36 गुण म्हटलं की आपल्याकडे समोर पहिले कुंडली किंवा पत्रिका येते, तेव्हा घरचे सगळे येतात, पत्रिका बघतात, पत्रिका अरे वा छान गुण जुळत आहेत, 18 जुळत आहेत, 20 जुळत आहेत, आणि मग ते ठरवतात लग्न करायचं. पण मला वाटतं की खरे गुण जुळले जातात ते लग्नानंतर त्या दोघांचे, तेव्हा मग ते संसाराचा गाडा रुळावर येतो. सो मला असं वाटतं की हे 36 गुण त्या गुणांबद्दल बोलत आहेत, त्याबद्दल आम्ही हा सिनेमा करतो. आणि ते नेमके कसे जुळवावे, कसे जुळले जातील, किंवा जुळण्याआधी स्वतःला कसं ते समजून घ्यावं, कसं जाणून घ्यावं, ते एका नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. पोस्ट केला त्याच्यावर बरेच कमेंट्स आले. त्यातली एक कमेंट आहे, खूप आहेत, त्यातली एक सांगतो. एकाने अशी कमेंट केली की मी जेव्हा माझं लग्न जुळवायचं होतं तेव्हा आमची पत्रिका जुळली, तेव्हा 4 गुण जुळत होते, तेव्हा घरच्यांनी सांगितलं की लग्न नको करायला, लग्न मोडा म्हणून. पण आम्ही लग्न मोडलं नाही, कारण आम्ही एकमेकाला आवडलो होतो आणि आम्ही लग्न केलं. आज 8 वर्ष झाली, आम्ही सुखाने संसार करतोय. खरंच कुंडली नाही, मत जुळायला हवी. हा प्रत्येकाचा श्रद्धेचा किंवा प्रत्येकाचा विचाराचा भाग आहे की पत्रिका बघायची की नाही वगैरे. आजकाल तर बरेच लोक पाहतही नाही. आता म्हणजे आम्ही ट्रेलर मध्ये तर पाहिलं की तुमचं सुरुवातीला खूप छान चाललेलं असतं, 36 गुण जुळलेले असतात, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झॅक्ट अपोजिट असतात, म्हणजे ऑलमोस्ट नॉर्थ साऊथ पोल दाखवले तुम्ही. तर तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल चित्रपटातल्या? क्रिया ब्रिलियंट मुलगी आहे, हुशार आहे. जसं तू म्हणालीस की फिल्म रिलेट होते, ती तिचं कॅरेक्टर सगळ्या मुलींना रिलेट होतं, म्हणजे ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे, त्यामुळे ती माझ्यात पण आहे. थोडीशी प्ले करताना मला ऍज अ पूर्वा म्हणून ती खूप इंटरेस्टिंग, स्ट्रॉंग, आणि तिला खूप बऱ्याचशा शेड्स आहेत तिच्या कॅरेक्टरला. राग म्हणा, प्रेम म्हणा, ते तितकंच 100% सगळं भरलंय, त्यामुळे जे काही इमोशन्स आहेत ते 100% देते. त्यात कुठेही तिला कमीपणा वाटत नाही, बोलताना तिला अजिबात इनहिबिशन्स नाही आहेत कसलेच. त्यामुळे क्रियाचं कॅरेक्टर एकदम ऑथेंटिक आहे आणि ती खरी आहे. ती सॉर्टेड आहे,
अशा फॅमिलीतून आलेली मुलगी आहे क्रिया, जी लहानपणापासून तिच्या आजोबांनी तिला लहानाचं मोठं केलंय. आई वडील लहान असतानाच वेगळे झालेत, त्यामुळे बरं लहानाचं मोठं जेव्हा ती झाली तेव्हा ती शिकायला परदेशात गेली, तिथे ती एकटी राहिली. आणि आत्तापर्यंत सगळ्या गोष्टींना फेस तिने एकटीनेच केलं आणि लग्नाचं डिसिजनसुद्धा तिने स्वतःहून घेतलंय. जेव्हा आजोबा पण मागे लागत होते की लग्न कर लग्न कर, आता ते म्हणतात म्हणून करूया लग्न, असं तिने लग्न केलंय. सो सुधीर सुधीर इज कम्प्लीट डिफरंट. हे दोघं अरेंज मॅरेज, दोघांनी एकमेकाला कुठेतरी भेटलेत, बघण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न केलं. सुधीर हा खूप सात्व, त्याला पण आई वडील नाही आहेत, आजीने लहानाचं मोठं केलं आणि लहानपणापासून त्याच्यावर एक जबाबदाऱ्या पडल्या आहेत. जबाबदारी जी लहानपणीच नकळत्या वयात येते आणि त्याचं एक स्वप्न आहे की मी मोठं झालो की माझी एक, मी सेटल झालो, नोकरी मिळाली की माझी एक बायको, एक छानसं छोटंसं घर, 1 BHK और 2 BHKचं एक मुलगा आणि मग छान सकाळी मी ऑफिसला असताना माझी बायको मला डबा देईल आणि मग मी ऑफिसला जाईन, मग दिवसात तिथे 2-3 फोन येतील, जेवलास का, कधी निघतोयस, मग येताना हे घेऊन ये, मग घरी गेल्यानंतर एक विकेंडला कुठेतरी संडेला फिरायला जा, असे चाकूरीतली त्याची स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नात तो खुश आहे आणि त्याला तसं आयुष्य बघितलंय त्याने आणि तसंच हवं आहे. थोडासा ऑर्थोडॉक्स नाही पण जुन्या विचारांना किंवा जुन्या गोष्टींना, त्या संस्कृतीला जास्त जपणारा मुलगा. हा हा, म्हणजे ट्रेलरमध्ये तू पाहिलं असेल जेव्हा ती विचारते की तू ही म्हणते की मी लंडन, हा म्हणतो शिर्डी, हा किंवा गॉड, ही म्हणते जीजस, हा म्हणतो गणपती बाप्पा. हा, तर त्याप्रमाणे तो त्या विचारांचा आहे आणि जेव्हा कळायला लागतं की मी यार काहीतरी एक कोणा फाटत चाललाय माझ्या चौकोनाचा आणि मग ती जी काय व्यथा कथा पुढे घडते दोघांमुळे जे काही घडतं आणि मग ते ट्रान्सफॉर्मेशन असेल, मग ते कसं होतं काय होतं आणि मग 36 गुण जे कुंडलीत जुळलेत ते खरोखर जुळत आहेत की नाही. 4 नोव्हेंबरला सुधीर इज लाईक दॅट. तुमच्या दोघांसाठी पण या भूमिका साकारणं आव्हानात्मक असेल असं, त्याच्यासाठी तुम्ही अशी स्पेशल काय तयार केली? तू तर पूर्ण बोल्डच दाखवली असं, म्हणजे तुझं कॅरेक्टर जे आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं ते की बिंधास एकदम फिरणारी, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणारी आणि तुझं एक्झॅक्ट अपोजिट, ते या भूमिकांसाठी तुम्ही कशी तयारी केली? तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं हे सगळं? सुधीर, मी खरं सांगू, मी आत्तापर्यंत जे सिनेमे केलेत, झेंडा, मोरिया किंवा रिंगा रिंगा, आत्तापर्यंत माझी इमेज ही संत्या, संत्या भाई, एक रफ्तार नट्टपोरी असं राकड. सो एक कलाकार म्हणून मला खात्री होती की मी असं काहीतरी वेगळं करू शकतो आणि तो विश्वास समित कक्कडनी माझ्यावर दाखवला आणि त्यांनी मला कास्ट केलं आणि मला जेव्हा ती कथा कळून यार मला फिल्म करायची, कारण मला इच्छा आहे माझी इमेज काहीतरी वेगळी बनवायची. सो मग काय करता येईल? सो तयारी म्हणण्यापेक्षा ही तयारी आधीपासून माझ्या मनात तयारी होतीच माझी, मला असं काहीतरी वेगळं करायचं आहे, मला एक वेगळी इमेज तयार करायची आहे, मला अजिबात इमेज ब्रेक करायची नाही, कारण ती इमेज सुद्धा तयार करताना खूप मेहनत माझी एकट्याची नाही, बऱ्याच लोकांची लागली आहे आणि त्या इमेजला सुद्धा लोकांनी खूप छान एक्सेप्ट केलं. सो मी असंही काहीतरी करू शकतो हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. सो या सिनेमाच्या निमित्तानं ते मला करण्याची संधी मिळाली. हा, आणि मुळात मी थोडासा आहे तसा, म्हणजे अर्थात मी लग्न नाही केलं अजून किंवा झालं नाही, वॉट एव्हर, पण आज माझ्या घरात राहताना आज घरातली सगळी कामं किंवा मी आईबाबांकडे गेलो तर मला आवडतं जेवण बनवायला, मला आवडतं छान आईबाबा बाहेर फिरायला घेऊन जायला, किंवा माझी पुतणी आहे तिला चल पास झाली तुझ्यासाठी शॉपिंग करूया, किंवा मग कुणातरी मित्रांसाठी काहीतरी घेऊन जायला. सो मी तसा आहे. सो जो मुळात मी तसा आहे तो एक कलाकार म्हणून दाखवण्याची मला संधी मिळाली सिनेमा. म्हणजे हे आत्ताचं ज्या या चित्रपटाचं जे कॅरेक्टर आहे हे तुला तर प्रचंड रिलेट करते स्वतःला, कारण की आधीची तुझी इमेज फार वेगळी होती तसं बघायला गेलं तर, ही अगदी तुला रिलेट करते. हो, म्हणजे मला बरेच वेळेला बोलायचं ना तुझ्याशी, आम्हाला दिसलं तिकडे मी तुझ्याशी बोलायला मी आले नाही किंवा आलो नाही का, नाही मला ती भीती वाटली, तू खूप असं भाई टाईप किंवा असं राकड, म्हटलं अरे तसं नाही आहे. सो आता कदाचित ह्याच्यानंतर काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. क्रियाने मला टेक ओव्हर केलं होतं, म्हणजे मला वेगळं असं करण्यासारखं काही नव्हतं, ते जे काही होतं ती जे काही आहे ती तितकीच सुंदर, तितकीच कठोर आणि तितकीच स्टायलिश पण आहे, त्यामुळे मला ते
असं तू म्हणालीस बोल्ड की पण मला ते काही दिसत नाही त्यात बोलनेस, कारण तो विचारांचा बोलनेस आहे आणि तो बाहेर यावा आणि ती खरी आहे, त्यामुळे जे काही घडलं ते सगळं खरं आहे, मला असं ओढून ताणून काही करायची गरज पडली नाही. त्यामुळे मी खुश आहे या कॅरेक्टरवर, या कामावर माझा खूपच विश्वास आहे आणि क्रियाने मला खूप दिलं, खूप कॉन्फिडन्स दिला आणि या कॅरेक्टरमुळे खरं तर मला काही काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या आपण खूप घाबरत असतो करायला, किंवा ॲज अ मुलगी म्हणून की हे बोलू नये हे नाही बोललं, म्हणजे आई वडिलांसमोर असं जनरली आपण त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करायला घाबरतो किंवा बोलायला घाबरतो, तर ही बिंदास बोलते पण बोलण्याने काय होणार आहे काय नाही ती ती कशाचाच विचार नाही करत आणि तो नाही केला पाहिजे असं एक थोडस. मला हा सॉरी मला असं वाटतं की प्रत्येक ऍक्टर मध्ये किंवा प्रत्येक माणसात प्रत्येक गोष्टीचा एक एक एलिमेंट असतो, म्हणजे असं हा माणूस चांगला आहे सो त्याचा चांगुलपणा आपल्याला दिसत असतो, कारण तो कधी आपल्याशी वाईट वागलाच नाही, पण त्याच्यात एक वाईटपणा पण आहे. जसा तो एक रागीट आहे तसा तो प्रेमळ पण आहे, जसा तो इमोशनल इमोशनल लेस आपण म्हणतो त्याला, इमोशन नाही त्या माणसाकडे पण तो कुठेतरी इमोशनल पण असू शकतो. तसं माझ्यात ते सगळे एलिमेंट आहेत. सो आत्तापर्यंत माझा जो एलिमेंट जो मेन आहे, मी संत्या पण आहे पण मी सुधीर पण आहे. म्हणजे प्रेक्षकांना हे पाहायला तर नक्कीच आवडणार आहे की तुझं अगदीच वेगळं कॅरेक्टर आहे आणि तुझं पण हे सगळं असं बघायला एकंदरीत आवडणार आहे. आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं तुझं असं नवऱ्याला की अरे तू हा टी शर्ट नको घालू, हा तू तो घाल, तू म्हणजे सारखं असं त्याला की हे नको करू, तू आपण इकडे जायचं हे जायचं हे सगळं तू ठरवत असते. मग खऱ्या आयुष्यात पूर्वा कशी आहे? खऱ्या आयुष्यात पण ती अशीच आहे की नाही माझ्या मनासारखं झालं पाहिजे? हो मी खूप हट्टी आहे, म्हणजे माझ्या आई वडिलांना अगदीच पटेल, त्यामुळे ते खुश होतील. मी आहे तशीच आहे, हट्टी आहे, माझ्या मर्जीने काही गोष्टी घडल्या पाहिजेत पण त्याला कारण आहे, म्हणजे उगाच काहीतरी आपण करतो. म्हणजे आता मीच म्हणते की मी काही गोष्टी वागते की मला असं पाहिजे तर असं आहे, पण त्याच्या मागच्या त्याच्याही भावना काहीतरी वेगळ्या असतील तेही मी ऐकायला तयार आहे, पण माझं हे मत आहे आणि त्या मतांशी मी खंबीर आहे. म्हणजे तुला कॅरेक्टर जेव्हा प्ले करायचा वगैरे तर फार अशी मेहनत नाही घ्यायला, मी अशीच आहे आणि मला स्वतःला मी रिलेट करते कॅरेक्टर. जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला दोघांना कळालं की एकत्र काम करायचंय तेव्हा डे वन पासून तुमचे 36 गुण जुळले होते की सेट वरती तुम्हाला वेळ लागला सगळं एकत्र करायला? या सिनेमात आम्ही पहिल्यांदा काम करतोय, आम्ही ओळखतो एकमेकाला फार पूर्वीपासून, आम्ही मित्र, आम्ही एका सिनेमात कामही केलं होतं शहाणपण देगा देवा किंवा फक्त लढ म्हणामध्ये, पण आम्ही एकत्र आमचे सीन नव्हते पण आम्ही मित्र होतो त्यामुळे मैत्रीतले 36 गुण जुळलेच होते. पण ॲज अ आर्टिस्ट म्हणून जेव्हा आम्ही काम केलं तेव्हा अर्थात सुरुवातीला एकतर मला हा रोल करायचा एवढंच माझ्या डोळ्यासमोर होतं आणि तिला सुद्धा सेवाच असणार होतो आणि नंतर मग काम करा ऑब्व्हियसली सिनेमात नाही आपण कुठेही जेव्हा एकत्र जास्त वेळ काढतो एकमेकांबरोबर ऑफिसमध्ये म्हणाल किंवा सिनेमा तेव्हा आपल्याला एकमेकाचे प्लस अँड मायनस पॉईंट कळायला लागतात आणि मग ते आपण एक्सेप्ट करतो किंवा करत नाही. सो इट्स लाईक दॅट ओनली. आणि आज वी आर व्हेरी हॅपी की ही मी समित आमची सगळी टीम आमची 36 गुण जुळले. अगदीच, म्हणजे प्रेक्षकांना पण तुमच्या सगळ्याचे 36 गुण मिळणार आता त्यांच्याशी पण जुळवायचं नक्कीच आणि ते जुळतीलच. आता तुझा कॅरेक्टर असा आहे की तुझ्याकडे पेशन्स भरपूर आहेत जर तुझी भूमिका पाहिली तर, की एक लेव्हल नंतर तुझं जे फ्रस्ट्रेशन बाहेर निघतं त्याच्यानंतर तू एकदम टोकाच्याच भूमिकेला जातोस, तर खऱ्या आयुष्यात पण तू असाच आहेस का की हो फार पेशन्स? मला मी फार म्हणजे नाहीत माझ्याकडे तेवढे पेशन्स, म्हणजे त्याचं फार किस्से आहेत पण त्याचा एक असा किस्सा की जेव्हा एकतारा सिनेमा मी करणार होता गुप्ते अवधूत तेव्हा त्यांनी मला त्यांच्या सांगितलं एक नवीन फिल्म करतोय पण तू नाही असते. म्हटलं मी का नाही, एक माझा हट्ट असतो समितकडे पण असतो, समित म्हणा एक फिल्म करणार लेकिन तू नाही, मी का मी क्यू नाही, एक हक्क असतो तो, अशी काही माणसं आहे ज्यांच्यावर माझा हक्क आहे. आणि अवधूतनी सांगितलं होतं की तू नाही आहेस, मी तुला स्टोरी ऐकली पण तू हट्ट नाही धरायचा, मला पाहिजे मला पाहिजे. आणि म्हटलं ऐकवल्यानंतर म्हटलं नाही आम्हीच करणार, तुझं संत्या नाही. आणि मी त्याकरता इम्पेशंटली जे कामाला लागलो होतो मी ऑडिशन सुद्धा दिली, म्हणजे झेंडा मोरिया सिनेमा केल्यानंतर सुद्धा अवधूतनी मला अजिबात उभं पण राहायचं नाही माझ्या ऑफिसजवळ, मी त्यांना न सांगता जाऊन ऑडिशन देऊन वगैरे आलो होतो. सो मला पेशन्स नाही, जोपर्यंत तुझी गोष्ट मला मिळत नाही तोपर्यंत माझ्याकडे पेशन्स नसतं आणि जर नाही मिळाली यार मग ब्रेक होतं. आणखी थोडा मिळालं नाही, हा थोडा इन्स्टिंक्ट आहे तो तसा.
ठीक आहे. जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली, कारण की अगदीच हा म्हणजे आपण म्हणू शकतो की एक वेगळा विषय आहे, तेव्हा या चित्रपटाची ऑफर एक्सेप्ट करताना डोक्यात काय विचार होता किंवा काय भावना होती तुमच्या मनात या चित्रपटाबद्दल? इतकंच ठरलं होतं माझ्या मनात, वेगळं होतं थोडस. आणि याच इच्छेमुळे मला निर्माता पण केलं. या चित्रपटासाठी तू दोन्ही मन धन सब लगा दिया. एक निर्माता म्हणून हे सगळं सांभाळताना तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होतं? खरं तुला सांगू का, एकतर मी एकटा नाही आहे, कारण इथे मोहन नाडार आहेत, समीत कक्कड स्वतः आहे, आणि सावित्री गायकवाड आहेत, आमचे महेश पटेल आहेत. ती ही एवढी खमकी माणसं होती, त्यामुळे मला फार काही टेन्शन आलं नाही, मी कधी विचारही केला नाही, आणि माझ्याकडे तो अनुभवही नव्हता. मी माझं फक्त एक कुंकू कपाळाला टिळा लागला आहे. बट डेफिनेटली ती जाणीव कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होती की आपण प्रोड्युसर होतो, अपना बनता आहे, कुछ तो करना है. थोडस बॅक ऑफ द माइंड असणार, कारण की ही एक वेगळीच असं म्हणू शकतो जबाबदारी असते त्याच्यामुळे. आणि खऱ्या अर्थाने मी आतापर्यंत सिनेमे केले त्यात मी फक्त ऍक्टर म्हणून काम केलं, निर्माता झाल्यावर आता यार ही मेरी फिल्म है बॉस, बजनेची. असं निर्माता म्हणलं की बजेट ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. तू म्हणाल की तू एकटा नव्हतास, बाकी आणखी दोघेही आहेत सगळे सर वगैरे, मग त्यावेळी तुझ्या म्हणजे असं बजेट वगैरे चित्रपटाचं पाहिल्यानंतर तुला असं काही वेगळं असं म्हणजे तर लंडनला मूवी तुम्ही शूट केलंय, तिकडे हे सगळं बजेट मॅनेज करणं हे तू एकंदरीत कसं सांभाळलाय? मी तेच म्हणतो ना, मी काहीच सांभाळलं नाही, मी फक्त काम केलं. अजिबात मला माझ्या सगळ्या निर्मात्यांनी तेवढं मला काही काम करू दिले नाही, आणि त्यांना माहित होतं याला काय जमणार नाही, आपण करूया. पण थँक्स की त्या निमित्तानं मी थँक्स या सगळ्यांना म्हणेन की त्यांनी त्यांच्यात मला सामावून घेतलं, आणि ती जाणीव मला आता ती होती आहे, मला कळतंय की निर्माता होणं सिनेमाचं काय असतं. त्या ट्रेलर मध्ये आम्ही पाहिलं की तुम्ही चित्रपटात काही बोल्ड सीन्स दिलेत, म्हणजे किसिंग सीन्स आहेत, बोल्ड सीन्स आहेत. जेव्हा हे सीन शूट होतात तेव्हा सेट वरती फार आव्हानात्मक असतं, म्हणजे फार चॅलेंजिंग असतं, तर एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता हे सगळे सीन शूट करतानाचा? मला काही आव्हानात्मक वाटलं नाही, काही वेगळा अनुभव नव्हता. जे खरं घडत होतं त्या फिल्म मध्ये जे लिहिलेलं आहे, कारण फिल्म खरी आहे सगळ्या, म्हणजे ती रिलेट होते याचं कारण ते आपण रोजच्या जीवनात बघितलंय, असं काही वेगळं नाही दाखवते की जे आपण पाहिलंच नाही आहे कधी आयुष्यात, आपण कधी केलंच नाही आहे, म्हणजे असं दावाच करू शकत नाही की हे बघितलं नाही आहे. त्यामुळे मला काही बोल्ड असं वाटलं की आता माहित नाही, आता तू ऑब्विसली किसिंग सीन दिसला बोल्ड तर हा होता माझ्यापेक्षा किसिंग सीन बघितली की तू बोल्ड किंवा तर त्या स्क्रिप्टची त्या कथेची ती गरज. आणि ते हनीमूनला गेलेत ना तिकडे फिल्ममध्ये त्या कथेत, सो नवरा बायको हनीमूनला जातात, ते गाणं आहे त्यात. आणि आपण म्हणू की आत्याचा जो विचार आहे ना, त्या विचाराने त्याच्याकडे बोल्ड किंवा असं काहीतरी सेक्सी किंवा असं काहीच नाही आहे, व्हेरी नॉर्मल. तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे सगळं असं नाही, याला काही लेबल लावू नका आता, लाईक की बोल्ड आहे किंवा असं काही आहे, म्हणजे हे क्रियाचा दृष्टिकोन आहे की ती अशी आहे ती सांगू शकते की हे बोल्ड नाही आहे, प्लीज माझ्यासाठी खूप विचार बोल्ड आहे. त्यामुळे जेव्हा मूवी रिलीज होणार तेव्हा ते सगळ्यांना क्लिअर होणार, एकंदरीत फक्त तो ट्रेलर पाहिल्यानंतर समोर लोकांना काय दिसते तर फक्त एक बोल्ड सीन दिसत आहे, दॅट्स इट. जेव्हा तो समोर मूवी येणार तेव्हा ते नक्कीच त्यांचा जे काही असेल त्यांचे जे समज असेल ते दूर होतीलच. चित्रीकरण जेव्हा लंडन मध्ये सुरू होतं तेव्हा तुमचा लंडन प्रवास कसा होता? तिकडे मजा मस्ती तर नक्कीच केली जवळ जवळ. आम्ही टोटल सिनेमाचं लोकेशन बघून आम्ही 150 लोकेशन आम्ही शूट केली आहे. फिल्म 150 लोकेशन्स आहेत जवळजवळ, म्हणजे लंडन तर पूर्ण आहेच कम्प्लीट, पण लंडनच्या बाहेर पण स्कॉटलँड, यॉर्कशर, एडिनबरा, ग्लासगो, लॉक लॉमेन, रिचमंड, आम्ही या ठिकाणी सुद्धा शूट केलं आहे. आणि तुम्ही, मी असा दावा नाही करत पण मी नक्की सांगेन खात्रीने की जे लंडन तुम्हाला बघायला मिळेल ना ते लंडन कुठल्याही सिनेमात तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं नसेल, जे आमच्या प्रसाद भेंडेने आणि समितने दाखवलं आहे. एकंदरीत आम्हाला लंडन टूर पण होणार. इट्स कम्प्लीट टॉकी फिल्म आहे. आम्ही खूप सर्वात महत्वाचं म्हणजे लंडनचं क्रिसमस टाइम मध्ये आम्ही शूट केली आहे, आणि कुठलेही लाईट्स वापरले नाही आहेत, फक्त आम्ही एका कॅमेरावर शूट केलंय. तिकडे क्रिसमस तर खूप जोरात असतो लंडनला, त्याच्यामुळे या त्या सिच्युएशन मध्ये सगळं शूट करणं इज लाईक की आणखी मजा. आणि तेच हवं होतं समितला. अच्छा, म्हणून तोच काळ आम्ही निवडला होता शूटसाठी. हो, आणि ती गर्दी, ते सगळं वातावरण, त्या स्क्रिप्टची गरज होती, ते हवं हवं असं होतं, कारण बाकी सगळं छान चाललंय आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय आयुष्यात, तर ते तो थ्रेड
तिथे त्याला कारण ते हनीमूनला गेलेले असतात तिथे. आम्हाला मजा मजा करायला अजिबात वेळ मिळाला नाही लंडन मध्ये. आम्ही सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत शूट करायचो, म्हणजे त्याच्या दरम्यान जी काही कॉफी प्यायचो, जे काही खायचं प्यायचं, तो जो जे काही 15-20 मिनिटं एक तासभर होता त्याच्यात आम्ही जे काही टाइमपास करायचं. मजा म्हणजे सिनेमाच्या निमित्ताने मेरी गो राऊंड मध्ये बसायला मिळालं हो, नंतर लंडन आय मध्ये मजा केली आणि कामच केलं आणि काम पण एन्जॉय पेक्षा काही कमी नव्हतं, कारण आमचं क्रू हा 9 जणांचाच होता आणि नुसतं आम्ही तिथे ऍक्टिंग करतोय असं नाही. तर मग आमच्या क्रू मध्ये चहा घे, कॉफी घे, तुला मी आणून देतो, आम्ही कॅमेरा पण उचलले आहेत, आम्ही लेन्सेस उचलले आहेत, आम्ही समीर थांबलाय मग तिकडे खाना खाले, तू जेवण घे, हे आम्ही सगळ्यांनी केलं आहे. सो मला वाटतं की हे काम करण्याची ही सुद्धा एक वेगळी मजा होती. आता नॉर्मल शूटिंगला बॉय असतो आणि मग कुणीतरी सर काय घेणार काय आणू, हे समथिंग डिफरंट होतं. त्यामुळे आमचे टीमचे छान 36 गुण जुळले लंडन मध्ये आणि तिकडनं इकडे पण तेच मॅजिक. म्हणजे लोकेशन तुम्ही फक्त तुमच्या 9 जणांच्या टीम म्हणून फिरलात आणि इतकं शूट केलं, म्हणजे तुमचे 36 गुण तर नक्कीच जुळले या सगळ्याच्या. एखादा किस्सा आठवत आहे का जो तिकडे जाऊन तुम्ही असा काय लक्षात राहील? किस्से खूप आहेत. मी तुला सांगेन ना की हा सिनेमाच एक अख्खा किस्स्यांनी भरलेला आहे. एक तर सिनेमा तयार व्हायचा किस्सा सांगतो तुला. मी समित आणि ऋषिकेश कोळी आमचा रायटर समितच्या घरी बसलो होतो आणि समितने मला सहज विचारलं, संध्या तू कभी असा रोमॅन्टिक असा कुछ फिल्म किया है क्या? किया है लेकिन ऐसा इतना नहीं, सोलो नहीं, एक फिल्म बना दूंगा तेरे को लेकिन दिमाग में स्टोरी नहीं बनाएंगे आणि यू वोंट बिलीव. त्या दिवशी रात्री आम्ही 2-2.5 वाजेपर्यंत त्याच्याकडे होतो आणि त्यावेळेत कथा तयार झाली होती. 15-16 दिवसात स्टोरी कम्प्लीट झाली. हा एक किस्सा. मग आता निर्माता शोधायचा आहे, प्रोड्यूस कोण करणार, मग काय करायचं? तर सगळं मध्येच म्हणाला चल लंडनच्या रेकी करके आते. प्रोड्युसर पैसा तिकीट आणि त्यानिमित्ताने मी पहिलं कॉल मी तिकीट काढलं आमच्या दोघांचं आणि आम्ही लंडनला रेकी केली. परत आलं तर प्रोड्युसर नव्हता. मग प्रोड्युसर अचानक समित आणि मोहन नाडार भेटले आणि मोहन नाडार भेटले आणि त्यांनी चल करता त्यांना आवडली स्टोरी आणि ते तो सिनेमा सुरू झाला. रेकीला जेव्हा गेलो ना तो एक किस्सा, त्यातला एक किस्सा तुला सांगतो. तिथे समित रेकीला जायचा, आम्ही एक फ्लॅट घेतला होता अपार्टमेंट तिकडे बाहेर. लंडन तुला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, खूप कॉस्टली सिटी आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी ब्रेकफास्ट बाहेर केला तेव्हाच आम्हाला बिल काहीतरी 48-50 पाऊंड आलं फक्त ब्रेकफास्टचं. त्याच्यानंतर डिसिजन मी समितला म्हटलं समित तू ज्या रेकी पे मी देखता आणि मी तिथे काही पैशात त्या सन्सबरीमध्ये गेलो आणि सगळं विकत घेतलं सामान, अंडी चिकन, म्हणजे मी जेवण रोज ब्रेकफास्ट त्याच्यासाठी बनवायचो. तो सकाळी जायचा, दुपारचं जेवण मी बनवायचो, आम्ही कपडेसुद्धा मी तिथे वॉशिंग मशीन कपडे तिकडे धुवायचो, लॉन्ड्री, काही खर्च फक्त रेकीसाठी जो खर्च होईल तोच केला. सो ही काटकसर माझ्या आयुष्यात मी शिकलो होतो या सिनेमामुळे. आणि एक किस्सा असा की एक सीन आहे ज्यात एक तो पाळला येतो ना जो वर जातो हाईटला तो फिरतो, त्याच्यात सीन करायचा होता. कॅमेरावर जाऊ शकत नाही, गोप्रो दिला होता माझ्या हातात आणि थंडी -5 आणि त्यात हिला हिने जॅकेट वगैरे होतं, साडीवर हिला जॅकेट विकेट आणि मला फक्त शर्ट त्याच्यावर एक हाफ स्लीव्हचं माझं फक्त स्वेटर आणि हातात जॅकेट आहे पण मी घालायचं नाही कंटिन्युटी. आणि त्या हाईटला जाऊन तो फिरतोय पाळणा, तिकडे डायलॉग बोलायचा धरून आणि हे जशी चेअर आहे ना तशी चेअर पाय आणि जवळजवळ या हाईटला तो पाळण्यावर येतो आणि तो फिरतोय वर आणि त्याच्यात आम्ही तो जो सीन बघा तो ओरडतोय मी तो सीन. मग इतके सॉलिड किस्से आणि एक्सपिरियन्स या सिनेमाने दिलेत ना. जेव्हा तो सिनेमा पुन्हा सीन बघशील ना तू तुला कळलं नाही. मला त्या माणसाने विचारलं जेव्हा मी बसलो ना तेव्हा तो जो होता वेअर युअर जॅकेट, जॅकेट नाऊ यू शुड वेअर, वी आर शूटिंग सो दिस कंटिन्युटी, ओ गॉड ब्लेस यू असं तुम्हाला म्हणाला गॉड ब्लेस यू. बापरे. आणि तुला आठवते ना आपल्याला ती दोनदा करायला लागली. एकंदरीत प्रत्येकाला
प्रचंड चॅलेंजिंग होतंच. म्हणजे हा मूवी लक्षात राहणारा मूवी आहे तुमच्या दोघांसाठी पण. खूप खूप खऱ्या आयुष्यात तुमचा 36 गुणांवरती किती विश्वास आहे? मी तुला खरं सांगू माझा 36 गुण म्हणजे तू पत्रिकेबद्दल विचारते? पत्रिका नाही, मी खरं सांगू ना मी तसं नाही फार विचार करणार आहे. मी खरंच मतं जुळणं फार गरजेचं आहे आणि मतं जुळली तर तुम्ही चांगले मित्रमैत्रिणी होऊ शकता, तुम्ही चांगले नवरा बायकोही होऊ शकता. तुमचे भावांचं जरी मतं जुळली तरी ते खूप चांगले राम लक्ष्मणासारखे भाऊ होऊ शकतात. आई वडिलांशी जुळले तर तुम्ही एक चांगले श्रावणबाळासारखे आई वडिलांची सेवा करू शकता. सो मतं जुळणं, आवडीनिवडी जुळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मला पण सेम वाटतं. पण मला ते 36 गुण जुळण्यामागचं शास्त्रांचं कारण जर कुणी सांगितलं तर ते मला आवडेल. कारण त्या पद्धतीने आता सांगत नाहीत किंवा आपलंच नॉलेज आपण वाढवत नाही, त्यामुळे ते कितपत खरं आहे आणि ते कसे मॅच होतात एक्झॅक्टली गुण नाड्या किंवा जे काही ते बघतात ते काय काय असतं, म्हणजे त्याच्यात लिलयोनी हे ते अशा 36 गोष्टी आहेत, तर त्या कोणत्या कशा का, तर ह्याचा मला अजून लॉजिक लागलेलं नाही आहे, त्यामुळे मला त्यात पडावं असं वाटत नाही. आणि आपण कम्युनिकेशन जास्त वाढवू शकतो, त्याच्यात बेटर आहोत, सो ह्या पिढीला त्याची गरज आहे. तर असे 36 गुण जुळवूया. अगदीच खऱ्या आयुष्यातल्या 36 गुण किती जुळतात ते बघूया. एक मी तुला थोडा वेगळा प्रश्न विचारते. या आधी तुझा डार्लिंग्स मूवी आलेला नेटफ्लिक्स वरती रिलीज झालेला आहे आणि या मूवीसाठी तू एक पोस्ट पण लिहिली होती, ती प्रचंड व्हायरल झाली होती. ज्या प्रोडक्शन हाऊसने तुला गेट वरून हकललं होतं त्याच प्रोडक्शन हाऊसने तुला एका रोलची ऑफर दिली होती आणि ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती, त्याविषयी तू काय सांगशील? रेड चिलीची फिल्म मी केली या अगोदर शाहरुख खान आणि जुही चावला यांची कंपनी होती ड्रीम्स अनलिमिटेड नावाची. ते खारला ऑफिस होतं दीप भवन या बिल्डिंगमध्ये आणि मी तेव्हा अजून स्ट्रगल चालूच असतो कायम, तो कायम चालू राहणार, पण तेव्हा असा नवीन नवीन स्ट्रगल करायला बाहेर पडलो होतो आणि फिरत होतो इकडे तिकडे. सो मी बी आर चोप्राच्या ऑफिसला गेलो होतो आणि समोर बाहेर पडलो तर दीप भवन आणि ड्रीम्स अनलिमिटेड मी बोर्ड असणार शाहरुख खानचं ऑफिस. तर मी आपलं तिकडे गेलो म्हणजे चला जाऊया आपण, फोटो वाटप चालू होतं ना तेव्हा, तर मी ॲक्टर होऊन येणार फोटो. तिथे गेटवर गेलो तर मी आपलं गेटवर तुम्हाला वॉचमन किधर जाना है अंदर जाना क्यों किसी ने बुलाया क्या? बोले नहीं वो मैं एक्टर हूँ ना, मेरे को जाके मेरे फोटो. ऐसा नहीं आने का, निकलो निकलो, ऐसा कोई बुलाएगा तो आने का, ऐसा नहीं आने का, चलो उधर उधर खड़े रहो. मैं आधी राग आला था सर, अरे एवडा का मानसून तो तुम्हारा फार मन ठीक से बात करो ना. हाँ तो अभी ठीक से आवा तो भाई साहब उधर खड़े रहो. तो मैं सर बोले एक दिन ना तू ही दरवाजा खुलेगा देख असं मी त्याला रागात बोललो होतो. आणि कधी कधी म्हणतं ना की आपलं प्रत्येक वास्तू तथास्तू म्हणत असते, तर कदाचित तसं झालं असेल माझ्या बाबतीत. आणि त्यानंतर बराच काळ गेला आणि वन फाईन डे आय गॉट अ कॉल, मला कॉल आला संतोष गोयल, हां वी वॉन्ट टू कास्ट यू फॉर आर फिल्म कॉलिंग फ्रॉम रेड चिलीज. बोलो ओके, तो आप आ सकते ऑफिस मिलने? हां आ सकता. ओके आणि आता मी गेलो आणि तो कंप्लीट तो सगळा किस्सा डोक्यात होता यार. आणि म्हटलं आता गेट जवळ आपली गाडी नको, आपण बाहेर पार्क करूया, कारण तसं कोणी पार्क करून देत नाही ऑफिसमध्ये. तुम्ही बाहेर तर मला परत होणार सर, वे आर यू, आप पहुंच गए क्या? मला हां मैं पहुंच गया हूं सर, जगह ढूंढ रहा हूं पार्किंग के लिए. अरे सर अंदर पार्क करिए ना प्लीज प्लीज. म्हणजे अंदर, अरे आय विल सेंड समवन टू असिस्ट यू. आणि तेव्हा कोणतरी माणूस खाली आला आणि तेव्हा मी गाडी अशी वळलो आणि गेटच्या समोर अशी गाडी उभी आणि असं गेट उघडलं. आय वॉज जस्ट स्टील असं आणि मला तो कम्प्लीट मेमरी की एक दिन तूही दरवाजा खोल या. आणि तो दरवाजा असा उघडा होता गेटचा रेड चिलीजचा आणि दॅट सिक्युरिटी गार्ड सर सर आई ना, तेव्हा तो म्हणून ते लिहिलं होतं की तेव्हा तेव्हा तो संतोष मला म्हणत होता जा बेटा जिले तुझी जिंदगी. अरे ती खरंच खूप सुंदर अभिनेत्री आहे आणि तिचं मला ती खूपच आवडते आणि शी इज रिअली सुपर. म्हणजे इजनेस काय असतो ना, म्हणजे असं असं प्ले करते ती सीन्स. शी इज अ सुपर ऍक्ट्रेस आणि अजिबात कुठेतरी स्टार आलिया भट्ट असं काहीच नाही. मी एका ठिकाणी एक सीन आहे ना जेव्हा मी त्या दोघी येतात आणि मी सांगतो ए चल बाजू वाढ पिचका दे घेऊ असं मी बोलल्यानंतर त्या सीनला तिने एक ऍडिशन घेतली होती त्याच्यावर सैफ अली शाह आणि आलिया भट्ट हसत खाली पडले होते. तो सीन 3-4 वेळा रिटेक झाला कारण ते बोलले की त्यात फुटायच्या कुछ भी बोलत आहे.
शी इज रिअली सुपर. प्रेक्षकांना काय सांगाल की मूवी बद्दल किंवा त्यांना काय आव्हान कराल? येस, मी एवढं सांगेन म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा इमोशनल वगैरे बोलतोय किंवा इमोशनल ब्लॅकमेल करतोय का, तर हो मी तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतोय, इमोशनली ट्रॅप करतोय की माझा सिनेमा येतोय. एकतर खूप दिवसानंतर माझा एकट्याचा सिनेमा येतोय. तुम्ही मला प्रश्न विचारायचा फेसबुक मेसेजवर इन्स्टावर की संत्या भाई तुझा सिनेमा कधी येणार, तू दिसत नाहीस स्क्रीनवर का, कुठे आहेस, आम्हाला दिसत नाही आहेस. सो ते कुठेतरी माझ्या मनातही होतं आणि आज बाप्पाच्या कृपेने माझा सिनेमा येतोय तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर या 4 नोव्हेंबरला मिळतंय. प्लीज थिएटरमध्ये आणि सिनेमा बघा 4 नोव्हेंबरला 36 गुण. तू काही सांगणार? हो, माझ्यासाठी हा सिनेमा खूप रिअलिस्टिक आहे म्हणून ह्याच्यात काम करण्याचा डिसिजन निर्णय आणि जे काही घडलं हे खूप रियालिटी बेस आहे आणि आपल्याला 4 नोव्हेंबरला ही रियालिटी अनफोल्ड होताना दिसणार आहे आणि तुमच्याबरोबर आम्हीही एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे आम्हाला 4 नोव्हेंबरला मी डिसेंबर मध्ये मी लंडनला गेले, 4 नोव्हेंबर लक्षात ठेवा, 4 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 36 गुण बघायला दिसणार. 4 नोव्हेंबर 2022. अजिबात वेळात वेळ काढलेला नाहीये, यासाठीच वेळ आहे आणि हेच करतोय. तुम्हाला एचटी मराठीच्या संपूर्ण टीम कडून मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू एचटी मराठी आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून थँक्यू. आमचा सिनेमा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. मी जास्त वेळ घेत नाही पण एवढंच सांगेन, आपण माणसं आणि देव याच्यात एक मीडियोकर असतो, तो एक संत किंवा तो महात्मा असतो जो कनेक्ट करून देतो. सो मला असं वाटतं, इंडिव्हिज्युअल माझं ओपिनियन आहे की युअर मीडिया टीम आमच्यासाठी तो मधला दुवा आहे, प्रेक्षकांमधला आणि आमच्यातला. सो तुम्ही प्रेक्षकांपर्यंत आम्हाला तिकडे पोहोचवताय. सो थँक्स फॉर दॅट, थँक्यू सो मच. नक्कीच तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आणि नक्कीच प्रेक्षक गर्दी करतील. अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी हिंदुस्तान टाइम्स मराठी हे YouTube चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा.